शासन आपल्या दारी कार्यक्रमात दिलं आमलेल्या जेवणाची न्याहरी, सोबत आणलेल्या लोकांची गैरसोय झाल्यानं आशा सेविका ढसाढसा रडली। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 5 जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोणेरे तंत्रशास्त्र विद्यापीठ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे प्रमुख आकर्षण असणार होते। या कार्यक्रमासाठी अपेक्षेपेक्षा भरपूर महिला व पुरुषांची गर्दी होती, परंतु लोकांना जे जेवण देत होते ते आंबलेलं होतं। अशी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिला व पुरुषांनी पत्रकार यांच्याजवळ प्रतिक्रिया व्यक्त केली। लोकांना पाणीसुद्धा वेळेवर मिळत नव्हतं। लोक पाण्याची गाडी भरून आली की एकमेकांसाठी धक्काबुक्की करून पाणी ओढून घेत होते। हा सगळेजण प्रसंग पाहत होते। काही लोकांना चांगलं जेवण मिळालं तर काहींना आंबलेलं जेवण मिळालं। जेवण बनवणाऱ्या व्यक्तीवर शासन कोणती कारवाई करणार अशी प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत होती। जेवण खराब मिळाल्यामुळे महिला व पुरुष शासनावर राग व त्रासदायक बोलत होते। ज्यांना मंडपात जागा मिळाली नाही ती माणसं आजूबाजूच्या असणाऱ्या झाडांच्या सावलीखाली बसली होती। एसटी चालक व वाहक यांना सुद्धा आंबलेलं जेवण मिळालं। त्यांनी सांगितलेलं की कार्यक्रम संपल्यावर आम्ही गाडी थांबवून काहीतरी खाऊ। कार्यक्रम वेळेत सुरू न झाल्यामुळे काही जण चालत घरी वापसीला 1:30 ते 2 वाजता निघून सुद्धा गेले होते। म्हणजे खल्लत नाही ना का? खल्लत काय खाऊन पाणी बिणी भेटलं काय? पाणी भेटलं पण जेवणाचं काय झालं? वास गर्मी नाही ना, गर्मीमुळे त्या भातांचा वास यायला। आलात काय? तुम्हाला काय खायला भेटलं काय? विनेरा? मग कार्यक्रमाला गेलात नाही तिथं? हा होत नाही। मग नाष्टा बिष्टा काय केलात काय? नाष्टा भरून ठेवलं का? आंबालाय आंबलाय। अरे अरे, पाणी बिणी तुम्हाला भेटले काय? ठीक आहे। मग महाड आणलं कोणी तुम्हाला? लोकांनी आमच्या लोकांनी बक्षा आणले। हो काय आम्हाला दिले ते आम्ही खाल्लं नाही। येणुका खाऊ खराब आहे ना? घेतला होता खराब। ठीक आहे ठीक। काकल ग्रामपंचायत अशोक सावंत, तुम्ही आशा वर्करांवर सगळी जबाबदारी टाकली, ते 2 दिवस धावत आहेत, मग बाकीची लोक आहेत कुठं? मग पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद, बाकीची लोक कुठे आहेत? मग त्यांनी यांच्यावर सगळं टाकायचं, त्यांनी काय काय करायचं? ती बिचारी कालपासून हैराण झाली ती बाई। सगळ्यांची जिम्मेदारी आहे, सगळ्यांनी इथे धावपळ, कोण आहे इथे बघायला? हे खराब जेवण जर कोण जेवलं ऊन लागत आणि ऊन किती आहे, लोकांना पाणी तरी द्यायला पाहिजे ना। आता तिथं झोंबी करून पाणी भेटलं। ग्रामपंचायत आमची काकल, मी आशाने लोक आणली, माझ्या माणसं नाही जेवण खराब भेटले आणि पाणी पण भेटलं नाही, नाश्ता फक्त भेटला। तो पण असा सुका माणसानी नाश्ता खाल्लाय, जेवण आंबले ना साहेब, जेवण सगळं खराब दिलेलं आहे। तुम्हाला कोणी सांगितलं बोलवलं इथं? तुम्हाला घेऊन कोण आले? मी आशा घेऊन आले लोकांना। तुम्हाला 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 जबाबदारी कोण दिली? जबाबदारी आरोग्याच्या आणि सीआरपी कडून बिळो सरांनी दिली। किती लोक आणलात तुम्ही? मी 50 लोक घेऊन आले। 50 लोक आज माझी 50 लोक दाखवा जरा। हे बघा, हे खराब जेवण आहे, काय लोक खाणार? वास येत वास येतो वास येतोय वास येतोय जेवणाचा। अकलची सरपंच नाव रुचिकर आमदार गायकवाड। आज मी 50 माणसं घेऊन आले आणि असं जेवण खराब भेटलंय, पाणी नाही भेटलंय माणसांना। हो काय? जेवण खराब आहे का? खराब आहे। किती वाजता आलात तुम्ही इथं? आम्ही 12 वाजता इथं आलो। बाप, 11-12 वाजता आलो असतो। मग आता कार्यक्रमाला तिथे गेलात नाही? पाणीच नाही। आम्हाला गाडी जवळ थांबा, जेवण घ्या, जेवण भेटलं ते असं आमच्या माणसाला भेटलं।